नमस्कार। आज आपण पाहतोय बटाटा आणि रव्याचे धिरडे। करायला अगदी सोपे आहे आणि अगदी पटकन तयार होते। गडबडीच्या वेळी पटकन करण्यासाठीची एकदम छान रेसिपी आहे। चला तर पाहूया। त्याच्यासाठी मी एक वाटी रवा घेतलाय। रवा कुठलाही चालेल, आपल्याला तो बारीकच वाटून घ्यायचा आहे। रवा मिक्सरच्या भांड्यात घेतलाय आणि याच्यामध्ये याला बाइंडिंग येण्यासाठी एक चमचा गव्हाचं पीठ घातलंय। इथे तुम्ही ज्वारीचं, बाजरीचं, बेसन पीठ, कुठलंही पीठ घालू शकता। हे वाटलेलं बारीक रव्याचं पीठ मी एका मोठ्या भांड्यात घेतलंय। आता याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा सालं काढून घेतलाय, स्वच्छ धुवून घेतला आणि हा आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतली आहे। याची मी छान अशी बारीक पेस्ट केली आहे। ही जी बटाट्याची पेस्ट केली आहे ही या रव्यामध्ये घालून घेतली आहे आणि या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेऊन ते याच्यामध्ये घालायचं आहे। आता या रव्यामध्ये मी पाव वाटी दही घेतले। दही चमच्याने चांगलं फेटून रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। दही ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा हे डोसे छानच होतात। हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याला एक 5 मिनटं चांगलं ढवळून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे, म्हणजे मग याचे डोसे छान हलके फुलके होतात। हे चांगलं फेटून घेतलं की मग याच्यावर झाकणी ठेवून याला एक 5 ते 10 मिनटासाठी ठेवून देते। हे पण 10 मिनटानंतर मी याच्या हे फुगून आले पीठ रवा। आता याच्यामध्ये हवे तसं पाणी घालून हे चांगलं मिक्स करून घेते आहे। आपण डोसा करायला जसं पीठ तयार करतो त्याप्रमाणे हे पीठ तयार करायचं आहे। आता याच्यामध्ये चवीपुरता मीठ घातलं आहे। हे चांगलं मिक्स करते आहे, व्यवस्थित पुन्हा एकदा फेटून घेते आहे आणि मग याचे छान असे डोसे करते आहे। एकीकडे मी तवा गरम करत ठेवला आहे। तव्यावर अगदी 2-4 थेंब तेल घातलं आहे आणि याच्यावर हा आता आपल्याला हवे तसा पातळ करायचा आहे। हा आधी कडेने पसरवायचा आहे कारण मध्ये तवा जास्त तापलेला असतो, त्यामुळे खूप मध्ये जास्त भाजलं जातं, त्यामुळे आधी कडेने घालायचं आहे। वरून थोडंसं मी तेल घालतलं आहे, अगदी 2-4 थेंब तेल घातलं आहे आणि ह्याला हा तवा मोठा आहे, कडेने पण शेकला गेला पाहिजे म्हणून थोडंसं तवा हलवून शेकून घेते आहे। हे पा मस्त एक बाजू छान झाली याची। आता याला उलटवून घेते आहे, छान सोनेरी असा रंग आला आहे, खूप मस्त झालं हे धिरडं। आता आणखीन एक करते आहे। पहिलं जे मी धिरडं केलं ते थोडं पातळ केलं होतं, आता हे मी थोडं जाडसर करते आहे। हे अगदी मऊलुसलुशीत होतं, जर कुरकुरीत हवे असेल तर पातळ करायचं आहे आणि जर तुम्हाला मऊलुसलुशीत हवे असेल तर असं जाड धिरडं करायचं, म्हणजे ते मऊलुसलुशीत होतं। हे पात हे जास्त पीठ याच्यावर मी घातलं आहे आणि याला बारीक अगदी लो फ्लेमवर होऊन द्यायचं आहे। हे बघा, एक 5 मिनटात हे छान असं तयार झालं आहे। आता याला उलटवून घेते आहे। मस्त, हाही खूप छान झाला, याचाही रंग अगदी सुरेखाला आहे आणि चवीलासुद्धा एकदम छान अप्रतिम होतात। हे तुम्ही चटणीबरोबर, भाजीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता। डब्यासाठीही तुम्ही हे नेऊ शकता। सकाळी नाश्त्यासाठी एकदम छान असं ऑप्शन आहे। ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आवडलं तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मग लवकरच भेटूया एक छानशी रेसिपी घेऊन। धन्यवाद।